नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे पश्चिम पट्ट्यात सर्वत्र दणदण उडाली आहे। त्यामध्ये प्रामुख्याने सोनांबे, कोनांबे, शिवडा या परिसरात शेती आणि पिकाचं होत्याचं नव्हतं झालंय अशी भयावह स्थिती आहे। गुरुवारी सायंकाळी 7 ते 9 वाजेदरम्यान अवघ्या 2 तासात 144 मिलीमीटर पावसाची नोंद या परिसरात झाली होती। यात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। हा विषय नेमका काय आहे तेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। नमस्कार, मी धनंजय सानप, ॲग्रो वन डिजिटल मध्ये तुमचं स्वागत। तर सायंकाळी 6-7 दरम्यान सगळं वातावरण मोकळं होतं अशातच, पण अचानक 7 वाजता आभाळ काळं होऊन जमा झालं आणि 7 सुमारास टपोऱ्या थेंबांसह कोसळधारा सुरू झाली। क्षणार्धात जणू आभाळच कोसळलं, त्यामुळे ना पिकं वाचली ना शेती अशी कैफियत कातरत्या आवाजात कोनांबे येथील शेतकरी मधुकर डावरी यांनी मांडली आहे। ते नेमकं काय सांगतायत तेच पाहूया। पूर्णपणे या वरती दिसतं, या पूर्ण ओवळाचं पाणी या तांबट्यामध्ये पूर्ण या भागात आलेलं होतं, पूर्ण तांबटे बुडून गेली। हे सगळं तांबट्यात काट्या वगैरे आलेले आहे, बघा पूर्ण तांबटे खराब होऊन गेली। पूर्ण तांबट्याचा प्लॉट पूर्ण बुडून गेलं आणि इकडं 15 गुंठे शेतजमीन पूर्ण वाहून गेली। इथं पूल टाकेला होता, पूल पण ते पुलाचे पाईप पण तुम्हाला दिसतंय बघा साहेब, किती लांब लांब अंतराव पाईप गेली, पूर्ण मोठी सगळ्यात मोठी हानी झाली या भागामध्ये। आता याच्याखाली जर जाणार तर 15-20 एकर सोयाबीन आहे, सोयाबीनमध्ये परत मातीनं काही राहिलीच नाही, सोयाबीन पाहायलाच राहिली नाही, पूर्णपणे म्हणजे डायरेक्ट शून्य सोयाबीन दिसत नाही आणि मोठमोठे दगडे गोटे वाळू त्या पिकांमध्ये येऊन गेलेली, ती माती बाहेर काढायची, काही ठिकाणी खसल्या जमिनी पोयटा माती वाहून गेली काही ठिकाणी, तर काही ठिकाणी वाळू येऊन पडली जमिनीमध्ये सगळी। तर नाल्यालगतची पिकं आणि जमीन मोठ्या प्रमाणावर खरडून गेली आहे, त्यामध्ये टोमॅटो, गाजर, बटाटा, कोबी, सोयाबीन या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। हे पाणी सोनांबे गावातून भैरवनाथ मंदिरासमोरून वाहिलं। गेल्या 50 वर्षात गावठाण परिसरात एवढी भीषण परिस्थिती पाहिली नाही। गावठाण परिसरात लगतसुद्धा कंबरे एवढं पाणी होतं असं गावातील 80 वर्षीच्या आजी शकुंतला कानिपनाथ पवार यांनी सांगितलं। शेतकरी रमेश पवार काय सांगतात ते पाहूयात। तो एक बाजूला कोपरा बंधाराचा फुटला होता, ते पण पाण्यामध्ये भरपूर पाणी आलं, सगळं पाणी गुडघे एवढं पाणी वाहत होते या कोबीतून। भरपूर पाणी आल्यामुळे नुकसान भरपूर प्रमाणात झालेले, नुकसान म्हणजे माणसं सुद्धा होऊन जायला बसले, घरेसुद्धा राहणार नाही, जीवितहानी मोठ्या प्रमाणात होईल, मालही राहणार नाही डायरेक्ट, वावरात पाणीच पाणी राहील, सगळीकडे पाणीच पाणी राहील, गाव तर राहणारच नाही डायरेक्ट। कोणाबर कोनांबे येथील चिपटीमळा परिसरात जोरदार पावसामुळे डोंगरावरून पाणी वाहून आल्यानं डावरे कुटुंबियांनी शेतीसाठी केलेले 2 सिमेंट पूल आणि त्याखालील पाईप वाहून गेले, तसेच लगतचे 15 गुंठे क्षेत्र मातीसह वाहून गेले, तर लगतच्या क्षेत्रातील 15 एकर सोयाबीन मातीच्या भुजवट्याखाली दाबली गेली आहे। सोनांबे येथील शेतकऱ्यांनी सांगितलं की सुनामी गावातील डोंगर माथ्याच्या पायथ्याशी असलेल्या भागातील गोरदरी पाझर तलावात पाण्याचा मोठा प्रवाह आला। शेतकरी नंदू पवार काय म्हणतात ते पाहूयात। सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली आणि याचं भयानक असं रौद्ररूप इतकं होतं की त्याचे ती थेंबाचे ड्रॉपलेट साईज खूप अशी जाड होती, पत्र्याच्या घरात जर बसलेलो असेल तर ते पत्रे फुटतं का इतका असं भीषण परिस्थिती होती। आणि अवघ्या 2 तासात 144 मिलीमीटरची नोंद झाली पावसाची, इतकं भयानक रूप आमच्या माझंही आज 50 वर्ष वय रनिंग चालू आहे आणि या माझ्या आयुष्याच्या इतक्या कार म्हणजे वेळेस मी असं पाऊस कधी पाहिलेला नव्हता, इतका भयानक परिस्थिती ही पावसाची होती। आणि सर्व पुढे जाऊन तुम्ही सगळे घेतलेले फोटो बघितले, सगळं बहुतेक लोकांचा संपर्क तुटला येणे जाण्याचा, अशी भयानक परिस्थिती त्या दिवशीची होती। पाण्याचा लोंढा शिवारात घुसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पिकासह वाहून गेल्यात, त्यामध्ये प्रामुख्याने टोमॅटो, कोबी, टोमॅटो, गाजर, सोयाबीन यासह इतर भाजीपाला पिकं पाण्यात तरंगत असल्याचं गंभीर चित्र या परिसरात पाहायला मिळतं आहे। या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबूया। तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला नक्की लाईक करा।